आत्ताच्या आत्ता म्हणल्यावर आत्ताच्या आत्ता. अरे तू लगेच ये. अरे मला नाही माहिती कसलं काम आहे ते. अरे काय सबलाई चिडल्यात. तू ये बरं पटकन. कुठं आहेस तू? हे काय आलोय मी? ते सगळं मॅटर सपावं म्हणून मी जरा बघ लई मोठा डाव खेळलाय तू आमच्यावर आज पप्या. लई मोठा डाव मी खेळला डाव? नाही 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 तायडे, माझी काय चूक नाही बरं का याच्यात. त्या सगळ्या फायली तू घरात आणून ठेवणार होतीस हे मला का नाही सांगितलंस? परस्परच डाव केलास तू. तुला यो शांतपणा करायला कुणी सांगितलं होतं? तुझ्या बायकोला तुला सरपंच बनवायचं होतं म्हणून यो समजा घोळ घातलास तू. बस मला जर तिला सरपंच बनवायचं असतं की नाही तर कवाच बनवलं असतं मी. मी कुणाला विचारत बसलो नसतो. पण मला न विचारता या पायली घरात ठेवल्यास परस्पर निर्णय घेतलास मला सांगितलंच नाहीस तू. हा या फायली घरात ठेवायचं डोसकं कुणाचं ते आधी सांग. पण मग तुला काय गरज होती त्या? काय म्हणते ते आधी चौकशीचा बघू की आपण. ते टाइम कमी असते आपल्याकडे. ठीक आहे तुझ्याकडे नंतर न बघतो. पहिले या घोळामधन बाहेर येणं ज्यादा महत्वाचं आहे आम्हाला. नाही माझ्यावर तुझा विश्वासच नाही ना. नाहीच आहे, नाहीच आहे तुझ्यावर विश्वास आता तर. ठीक आहे राहू दे. या चौकशीतन तुला बाजूला काढावं असा एक उपाय होता माझ्याकडे. पण मी आता तो तुला नाही सांगणार. तू सगळं तुझं तू निस्तर. हा चल रे पांड्या. काय उपाय आहे? मला नाही सांगायचं ना आता तुला. काय तुझ्याकडनं अपमान करून घ्यायचा आणि वरन तुलाच उपाय सांगायचा. हे बघ पप्या आमचं डोसकं फिरलं की आम्ही असं असं उलट पालट काय तर बोलतो माहितीये ना ब तुला. जाऊ दे समज तू ग दादा मनावर घेऊ नगर. सांग आता काय उपाय ते सांग. ही अंजली सरपंच असताना तिनं केलेला उपाय. आपण काय करायचं? काम केलंय एक आणि दुसरंच केलंय असं दाखवायचं. काय काय येते का लक्षात? म्हणजे आपण जो ग्रामपंचायतीचा फंड वापरला ते दुसऱ्याच कामासाठी वापरला आणि ते बी सदस्यांची परवानगी घेऊन वापरला असं दाखवायचं. याला तयार आहेस का तू? हा काय येते का लक्षात? हे करता येईल हेच करायला पाहिजे. ठीक आहे तू कामाला लाग. तुझा विश्वास कुठे आहे आमच्यावर? आता बसला विश्वास. हे बघ पप्या एक गोष्ट जरा नीट डोसक्यात घुसव. जर अडकलो तर या प्रकरणात दोघं बी अडकणार. आमचं सरपंच पद गेलं का नाही तर पैसे यायचे बंद होणार आहे. तवा हे जर केलं तर ते दोघांच्या बी फायद्याचं आहे. बराबर कामाला लाग सयान मेंबर्सच्या. पण तू परत माझ्यावर डाऊट घेणार नाहीस ना? चौकशीतन सोडवलंस तर याच्या पुढे कधीच नाही. सोडवलं समज. ठीक आहे मग सह्या मिळाल्या समजांच्या की मग बघू खरा घोळ कुणी घातलाय ते. चला पांड्या. ए पप्याला समद्या सह्या मिळो अशी प्रार्थना करतो.
यो समदा घोळ कुणी केलाय हे कळलंच तू त्याला फोडायला तयार राह. नाही नाही, या पप्प्यावर परत विश्वास बसू द्यायचा नाही आणि वहिनींचं सरपंच पद जायलाच पाहिजे. पहिली सही कुणाच घेऊया. ए पप्पूदा, अरे ते मी काय म्हणते ऐकून तर घे की रे. ते मी बी मदत करते की सह्या मिळवायला. नको नको, आमचा मी करतो. आम्ही काय करतो ते करतो की जरा मदत जरा हा पूर्णच कर की मग. अरे बाबा, ती नंदिता गायकवाड आमची तायडी, तिचा विश्वास परत मिळवायसाठी सगळं करायला लागले. तू उगीच मधी मधी करू नको. काय म्हणताय पप्पेदा? आता मी कोण असते तुम्ही सांगा मला. कोण असते मी? हे बंड्या सांग की रे, कोण असते मी पप्पेदा? आता मी तुमचा म्हणत असते का नाही? मग ते सया मी आणल्या काय तुम्ही आणल्या काय एकच की हो. हा हे कराय मग पप्पेदा. उगस सगळीकडे तंगड्या तोडण्यापेक्षा का नाही याला निम्मे आणाय सांगू आणि आपण निम्मे आण. कसं हे बघ, आमच्या पॅनलचे सगळे आम्ही आणतो, ते अंजलीच्या पॅनलचे तू आण. नाही ना, नाही तसं नसते पप्पेदा. ते मी काय म्हणते नीट ऐकून घ्या. मी खरं सांगते खोटं बोलत नसते मी इल्ल. या गावामध्ये तुमची काय वट असते बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही कोणाला बोलला सही द्या तर तो देणारच, आणि त्यानं नाही दिली तर तुम्ही त्याला काय सोडत नसते. बघ सोडणारच नाही बघा. एकतर जीव घेऊ नाहीतर सही. काय पप्पेदा? एकदम बराबर. ठीक आहे मग मी काय करते ते मी हा ये दुर्पा मावशी सच्या आणि काय जणांच्या सह्या घेऊन येते बघा. ये बाकी जणांच्या तुम्ही घ्या. पहिलंच काय आला सर कामाला आला सर. शेवटी भाऊ आहेस तू माझा. ये पप्पेदा ये भाई भाई ते कर की रे. ये भाई भाई गाव पे कब्जा करेंगे. एक नंबर बर लागू काय कामाला. चला येतो. ते विसरलं तुम्ही बघा. सह्या घ्यायची विसरू नका. अजिबात नाही. येतो या. चला सह्या घेऊया. काय दुर्भावशी काय काय नाही राहणार तर या की. नाही असू द्या. ते सही पाहिजे होती बघा तुमची. कसली? ते पंचायतीचं काम आहे. काम काय आहे ते कळल्याशिवाय सही करायची नाही असं अंजली वहिनीने शिकवलंय आम्हाला. बघू काय आहे ते बघा की. राहणार तर तुम्ही वहिनी साहेबांच सरपंच पद वाचवायसाठी हे खोटारडेपणा करायलाय सा आणि खोटा फंड वळवला म्हणून सह्या पण घ्या लागलाय सा. अहो ते ठीक आहे हो, पण तुम्ही तरी ह्या चुकीच्या रस्त्याला कसं निघालाय सा. दुर्पमावशी तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? आहे का नाही? आहो. पण ते पण बिन काय नाही. मी जे करायल ते चांगल्यासाठी करेल. तुम्ही तेवढी सही करून द्या पटक दिस घ्या. आता तुम्ही म्हणताय म्हणून ते तुमचं नाव पुढे सही करा. सचिनराव अरे राणा ना ती आता सही करून टाकायची बघा. आणि मी सांगतो ते काम करायचं. काय काय काम करायचं सांगतो सही कर. अरे बाबा थांब की आता किती पडतोय. नमस्ते बापू. अरे ते पप्पेदांना सही घ्यायला सांगितली तुमची.
आलंय माझ्या कानावर. त्या पप्प्यानं माझा वापर करून खड्यासारखा बाजूला केलाय मला. त्याला सांग सई बी अजिबात मिळणार नाही म्हणून. माझ्या बी कानावर आलंय ते. कसा त्या लोकांनी तुम्हाला डाळला ते. मी तुमच्या आगे असतो तर मी सई केली नसती बघा. अरे मग कशाला मागायला आलाय सई तर. बरोबर आहे तुमचं. हे बघा, हे मी गेल्यावर पप्प्यादान बंड्यातील सई गेला तेव्हा सई देऊ नका. ते बरोबर पट्ट्यात घावलेत बघा आता तुमच्या. तुम्ही सई नाही दिली तर वहिनी बराबर खरड पट्टी काढतात बघा त्यांची. काय बी असू दे, मी सही करणार नाही म्हणजे नाही. येऊच नका. येता काय रे? कोणाला रे बोल रे? हॅलो पप्पेदा. ए बापू, लईच नडून राहिलं की हो. ते मी सही मागितली तर ते तुमच्या नावानं भांडण काढलं की त्यानं. त्या बापूची नाटकं लई झाली आता. गपगुमान सही कर म्हणा. इल इल ते तुम्हीच घ्या त्या बापूची सही बघा. ते तुमच्या नावानं लई शिवा घालं होतं. मात्र ऐकूच वाटलं नाही बघा. खरं सांगते मी. ते तुम्हीच घ्या बाबा त्या बापूची सही. ते बाकी सही मी घेते बघा. मी बघतो काय करायचं. फोन ठेव तू. पांड्या, त्या बापूची नाटकं लई वाटलं तर सही करत नाही म्हणाला राय. आणि आपल्याला शिवा भी दिलं म्हणते ना बापूची ही हिंमत. त्याला बघूया, आपण बघूया. थांब जरा. बापू, काय बापू सही करायला नाही म्हणाला सा? का चरबी वाढली काय? अरे स्वतःकडे बघा ती. माझ्या दारावरही फिरायचं नाही. लायकीच नाही तुझी. माननीय परेश पाटील आहे मी. बापू तोंड सांभाळून बोलायचं. हे त्या आधी तुम्ही दोघं बी तोंडकाळी करा. अरे इलेक्शनच्या टायमाला मला राबून घेतला आणि फायदा मिळाल्यावर मला बाजूला केला सवय. बापू बापू लय झालं, पास झालं सगळं. काय आहे गप चुपचाप सही करा करा. आमच्याकडे टाइम नाही आहे. दे रे. ए पायावर नाक जरी रगडलास की नाही तरी बी सही करणार नाही. नाही 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 पंड्या. काय आहे बापूंची जरा चांगली झिरवली पाहिजे. राऊंडात घेतला पाहिजे यासनी. काय झाले भ्या मोडल्या जरा. ते जरा फिट बसवाय पाहिजे. ए जा भामट्या भामट्या. ए काय बापू याय. नंदिता गायकवाडचा खास माणूस आहे मी. तिनं सांगितलं सई घ्यायला. सई कर. माझ्या बात करणार नाही. तुझा बाप कर सई कर. सई कर बडे कागद. सई कर सई कर. केली सई केली. काय बापू गप गुमान गुड बोलून सही केला असता तर उगीच मार खायला लागला नसता की नाही. जा जा आज जाऊन औषध लावा. जा आज जा. गपा पप्प्यादा. बाकीचे सही बी अशाच घ्यायचे. हे गपा गपा. मी बरोबर आहे. काय आहे आपल्याकडे टाइम लई कमी आहे तेव्हा असंच करायला पाहिजे. कसं हे गपा गपा. नंदिता गायकवाडांचा हुकूम आहे सही करायला सांगित. नाही करणार ते. नंदिता गायकवाडांचा अपमान. सरपंच माझी तळडीच राहणार म्हणजे नंदिता गायकवाडच सरपंच राहणार. चला सही करा.
नाही कर ना बड्या जाऊया बाबा धपा सुरेखाची सही घेतली म्हणजे झालं हे गप्पा गप्पा काय खपक रे सुरेखा तई माननीय परेश पाटील आहे त्या लक्षात ठेवायचा आता वहिनी लगेच सही करते वय वय ती सही लगेच करल आपण तिची सही लगेच घ्यायची आणि लगेच वाड्यावर जायचं आणि लगेच तायडीला दाखवायचं तिचा विश्वास बसणं गरजेचं आहे बाबा आता चल लवकर चला 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 ठीक आहे वहिनी वहिनी ठीक आहे आणले बघा तू कसं काय आम्ही तर हे काम पप्याला सांगितलं होतं ते निम्या मी आणलं आणि निम्या पप्याला घेऊन येणार बघा ते टाइम कमी असते आपल्याकडे म्हणून मीच सांगितलं पप्याला बघू जरा ठीक आहे चांगलं केलं हा पण ते सही गेला लई ताप झाला बघा पण ते मी गोड बोलून माझ्या स्टाईल आणलं बघा अरे बटे ठीक आहे आणलं बघ साया तुझं सरपंच की वाचवल्या बरं तुम्ही तू आणलंच का रे सया मी सांगितलं तशा आणलं की पण ते माझ्या स्टाईलनं तुम्ही सांगितलं तसं नाही तू कुठल्या का स्टाईलनं आणणार सया आणल्यास का नाही हे महत्वाचं आहे तायडे आता फक्त एक सही राहिली तुझ्या जावची ती करल काय सही न करून करत्या काय घेऊन टाकते सही एवढी काय पाहिजे उद्या साहेबांसमोर प्रत्यक्षच करायला लव हा हे बी बराबर आहे तुझं म्हणजे त्यांचा डाऊट क्लिअर होईल ना आता सगळा प्रॉब्लेम मिटवला हा आमास नाही कसला प्रॉब्लेम आम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवरनं काढायचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे नाही ते समजलं ठीक आहे आपण म्हणतोय की डाऊट क्लिअर होईल पण ती तुझी जाऊ लय हुशार आहे ते ऐन टायमाला अधिकाऱ्यांसमोर पलटी खाली तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते ही सही करणार आणि नाही केले तर चांगलाच काठीने फोडतो का नाही बघा तुम्ही खरंच काय मग ते बायको असते माझी तुम्ही विसरला का काय मग धावतो तुझा इंगा धावतो की घाबरतो का काय हॅलोच ये पैसा मी जरा आलेच गंमत बघून आल्यावर गंमत आम्हाला पण सांग काय रे चला काय सया घेऊन दिवसभर पळू पळून लय दमलोय मी बी जाऊन जरा विश्रांती घेतो उद्या भेटू चल रे बंड्या